कोल्हापूरमधील विशालगड प्रकरणी लातूर जिल्ह्यातील किणगाव येथे निषेध व्यक्त करण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथे झालेला मस्जिद दरगाहाची तोडफोड करून मुस्लिम समाज बांधवांची घरं जाळण्यात आली असून या घटनेच्या निषेधार्थ किणगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. या घटनेतील हल्लेखोरांवर UAPA अंतर्गत कारवाई करावी, कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, हल्ल्यातील धार्मिक स्थळ आणि लोकांच्या घरांची नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच या घटनेची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी अशा मागणीचं निवेदन किणगाव तहसीलदार यांच्यामार्फत गृहमंत्री यांना सकल मुस्लिम समाज किणगाव यांच्या वतीनं देण्यात आलं. यावेळी RPIचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहुळे यांनी पाठिंबा दर्शवला, तर किणगाव आणि परिसरातील सकल मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज दिनांक 20 जुलै या रोजी किणगाव या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. निषेध मोर्चा जे की विशालगडाच्या पायथ्याशी जे गजापूर आहे त्या गजापूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये, आतंकवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये हा निषेध मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभाग घेतलेला. तसेच आम्ही या माध्यमातून सरकारला असे निवेदन विनंती करतो की त्या हल्लेखोरावर कडक कारवाई म्हणून UAPA अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तेथील समाज बांधवांचे जे गरीब उद्ध्वस्त झाले, जे नुकसान झाले, त्यांचे नुकसान भरपाई त्यांना तात्काळ देण्यात यावी. तसेच महाराष्ट्रामध्ये हे अशी दंगली वारंवार होऊ नयेत यासंबंधी कायद्यामध्ये विशेष तरतूद करून ते कायदे अंमलात आणावेत आणि या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून जास्तीत जास्त या ठिकाणी जे हल्लेखोर आहेत त्यांना अटक करून त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा ठोठवू. कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर या ठिकाणी मुस्लिम समाजावर, ज्या मुस्लिम वस्तीवर तोडफोड करण्यात आली, मस्जिदची तोडफोड करण्यात आली, याच्या निषेधात या ठिकाणी किणगाव येथे निषेध मोर्चा करण्यात आला. सर्व समाजवाद्यांनी या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या मागण्या अशी आहे की ज्या समाजकंटकांनी त्या मस्जिदची तोडफोड केली त्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. प्रशासनाला आमची विनंती आहे, जोपर्यंत मुस्लिम कायदा लागू होणार नाही तोपर्यंत असलेले मुस्लिम समाजावर अत्याचार होतच जाणार आहेत. मस्जिदची तोडफोड केली, कुराण जाळण्यात आली, ज्या मेंबरवर मुस्लिम समाजाचं देशा शांती अमन शांती राहू यासाठी प्रार्थना केली जाते, त्या ठिकाणीचा मेंबर या समाजकंटकांनी तोडलेला आहे. आमच्या या मुस्लिम समाजाच्या पूर्णपणे भावना दुखावल्या गेल्या आहेत. तर प्रशासनाने ज्या लोकांची घरांची तोडफोड झालेली आहे त्या तोडफोडीचं नुकसान भरपाई द्यावी आणि त्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची. किणगाव प्रतिनिधी असलम शेख, News Today 24, किणगाव, लातूर.